मंडळी सुप्रभात। पहाटेचे 3:30 वाजलेत आणि आम्ही ठरल्याप्रमाणे निघालो आहोत तापोळ्याला। तर आज माझ्यासोबत माझी एक्झॉटिका एक्सटेंडेड फॅमिली आहे, सगळे माझे फ्रेंड्स अँड फॅमिली, आणि आम्ही चाललो आहोत तापोळ्याला। आम्ही आमच्या ट्रीपसाठी एक बॅनर बनवला आहे आणि तोच बॅनर आत्ता आम्ही आमच्या बसच्या पुढे लावत आहोत। तो बॅनर सांगणार आहे की आम्ही कुठे चाललो आहे। मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र ज्याला म्हणतात अर्थात तापोळा, आम्ही 2 दिवस ते एक्सप्लोर करणार आहे। आपले रायडर आहेत अमोल गायकवाड आणि तेच आपल्याला घेऊन जाणार आहेत आज तापोळ्याला। गणपती बाप्पा। इंडियामध्ये तरी पहिली टीम असेल की फ्लॅट नंबर टाकला आहे। युएस मध्ये बघितलेली तुम्ही? युएसमध्ये प्लॅनेट फ्लॅट नंबर टाकायचं का ठरलं माहितीये का? फ्लॅट नंबर जर टाकला नसता संदीप म्हणले असते हे सगळे टी शर्ट माझे घेतलं। झाला काय प्रॉब्लेम ते तर सांग। गाडीचा एअर प्रेशर पकडत नाहीये तर ते चेक करतात। मंडळी आम्ही कात्रज बोगद्याच्या पुढे पोहोचलो आहोत आणि आमच्या बसमध्ये काही छोटासा फॉल्ट आलाय। तर तो फॉल्ट आय थिंक ब्रेक रिलेटेड आहे। तर त्यामुळे आमचे जे ड्रायव्हर होते आमचे रायडर ते म्हणाले की आपण एक दुसरी बस मागवूयात आणि त्या बसने तुम्ही पुढे तापोळ्याला जावा। तर कदाचित ही बस आम्हाला इथे मध्यातच सोडावी लागेल। आमची बस बंद पडली आहे म्हणून वेळ कसा घालवायचा तर चहा प्यायला आलो आहोत आम्ही इथे जवळ आणि आमची रिप्लेसमेंट बस आता लवकरच येते। सकाळचे 6:30 वाजलेत आणि आमची बंद पडली होती बस, त्यामुळे आम्ही चहा प्यायला गेलेलो। त्यावेळेत आमची रिप्लेसमेंट बस आलेली आणि ती ही आहे आणि त्याचसोबत आमचं सामान शिफ्टिंग सुद्धा चालू आहे। मंडळी तुम्ही बघू शकता आमची बस चेंज झाली आहे पण सुमितची शॉल चेंज झाली नाही अजून आणि 6:30 त्याला तितकीच थंडी वाजते। हा पूर्ण गुंडाळ झाला, पूर्ण गुंडाळ। आणि एक काम कर, एक नारळ घे आणि त्याच्या डोक्यावर फोड। शांताबाई
सुप्रभात, आम्ही पोचलो आहोत वाई मध्ये. आम्ही इथे थांबलो होतो कोंबड्या घेण्यासाठी, गावरान कोंबड्या घेण्यासाठी. मंडळी होऊ दे खर्च, हाय आपल्या घरचं म्हणत आमच्या कोंबड्यांची सोय सुद्धा झालेली आहे. आणि याच कारणासाठी आम्ही वाई मध्ये थांबलो होतो गावरान कोंबड्या पिक करायला. तर कोंबड्या घेतल्या आम्ही, आता आम्ही निघालो आहोत तापोळ्याला. सुमितच्या शेजारी कोंबड्या ठेवल्यात आम्ही, कोंबडा कोंबडी शेजारी आहे. मंडळी नमस्कार, पाचगणी जवळच सिडनी पॉइंट जवळ आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. तर इथे सिडनी पॉइंट मध्येच आम्ही नाश्ता करून पुढे जाणार आहोत तापोळ्याला. पण त्याआधी जरा सिडनी पॉइंट एक्सप्लोर करूया, बघूयात नक्की आहे तरी काय. तर चला, पहाटे 3 निघालेलो सगळे उपाशी, त्यामुळे सगळ्यांना मजबूत भूक लागलेली आणि सगळ्यांनी दाबून खाल्लंय. आम्ही सध्या पाचगणीत आहोत आणि पाचगणीतली ही खाऊगल्ली असं म्हणतात याला. तर जर तुम्ही पाचगणीत आलात तर या खाऊगल्लीत नक्की भेट द्या, इथे तुम्हाला चमचमीत विविध पदार्थ खायला मिळतील. आताच आमच्या सेक्रेटरीने एक प्लेट उडी जोडा घातलेला आहे भरपूर, चौथ्याचा घेण्यात तयारीत आहे ते. संदीप, फ्लॅट नंबर 304. मंडळी, आमच्या चेअरमॅनचा नाद नाही करायचा. सगळ्यांनी तर्री पोहे घेतले पण आमच्या चेअरमॅननी तर्री उपीट घेतलं. तर्री उपमा घेतलं. आम्ही पाचगणीच्या मार्केट एरिया मध्ये आहोत. मार्केट एरिया युजली सगळीच गजबजलेला असतो, त्याच प्रकारे तो इथेही गजबजलेला आहे. आता त्या गजबजलेल्या एरिया मधूनच मार्ग काढत, मार्ग शोधत आमचा, आम्ही सिडनी पॉइंट कडे जात आहोत. मंडळी, महाबळेश्वरच्या पाचगणीच्या सकाळच्या फ्रेश हवेत आम्ही जॉगिंग करतोय आणि हवा इतकी फ्रेश आहे की आम्हाला जराही दम नाही लागत आहे. जॉग करत करत आम्ही सगळे सिडनी पॉइंट कडे जात आहोत. आम्ही पोहोचत आहोत सिडनी पॉइंटवर. माझ्या मागची जी कमान दिसतीये त्या कमानीपासूनच सिडनी पॉइंट सुरू झालाय आणि मला जो पुढे नजारा दिसतोय तो तुम्ही सुद्धा एकदा पाहाच. आम्ही सिडनी पॉइंटची टेकडी चढायला सुरुवात केली आहे. फ्रेश हवा असल्यामुळे आम्हाला जराही दम लागत नाहीये आणि वातावरण पाहता आमच्या एक्झो बॉईजचं मनोबल अजून वाढलंय आणि त्यांचा उत्साह पहा. नमस्कार, सिडनी पॉइंटच्या मध्यावर आम्ही पोहोचलो आहोत आणि मध्यावरून दिसणारा हा नजारा अप्रतिम. खाली तुम्ही पाहू शकता छोटी छोटी गावं बसलेली आहेत. वी आर ॲट द पीक ऑफ सिडनी पॉइंट. आमच्या एक्झो बॉईजचे काही मेंबर्स अजून सिडनी पॉइंटच्या तळाशीच आहेत आणि तुम्ही पाहू शकता संदीपनी रनिंग सुरू केली आहे. आता किती वेळात ते वरती येतात आपण पाहूयात. तर आता आपण जिथे होतो त्याच्याही वरती काही पायऱ्या जातात, तर त्या पायऱ्या आपण आता चढत चाललो आहोत. धूम धरण पाहिला, ऐक हा बघा गोल्ड जिमचा पठ्ठ्या आपण ह्यांना देऊयात पहा. मंडळी, पाचगणीत येऊन जर तुम्ही सिडनी पॉइंट नाही बघितला तर काय बघितलं असं म्हणतात आणि ते का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्ही घेतला. इथं सरगम पिक्चरची शूटिंग झालेली, डफलीवाली डफली बाजी हे गाणं झालेलं.
किती फेमस पॉइंट आहे हा. इथे सरगम पिक्चरची डफली वाले डफली बजा हे गाण्याची शूटिंग झाली आहे. प्रधानी रसिकुटे त्या पॉइंटवर आज आम्ही आलो आहोत. तर मंडळी, तुम्हाला हा सिडनी पॉइंट अनुभवायचा असेल तर तुम्हाला पाचगणीत यावंच लागेल आणि तिथून तुम्हाला हे ढोम धरण सुद्धा दिसेल. आता धुरकट असल्या कारणाने दिसत नाहीये, पण पूर्ण क्लिअर वेदर असेल तेव्हा जर तुम्ही आला तर तुम्हाला क्लिअर दिसेल. तुम्हाला समोर बॅक वॉटर दिसत असेल धरणाचं, ते आहे ढोम धरण. धुकं पडल्या कारणाने आपल्याला थोडं धुरकट दिसत आहे, पण तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी त्याला कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय माझ्या कॅमेरामध्ये. ऍडव्हेंचर साठी सिडनी पॉइंटचा डोंगर रस्त्याऐवजी पाय वाट्याने उतरायचं ठरवलं. अरे म्हणजे माझ्याच मागे का एका वेळेला सगळे जण जातील ना खाली. पूर्ण शेवटपर्यंत मी गेलो. सुमित ये बाया, तू पुढे नको नाही येऊ दे त्याला. सुमित विचारा, सुमित चला तुम्ही खाली येतो. मी अरे त्याला घ्या कुठेतरी, त्याचाच कांगर व्हायचा. त्याला तर उचलून घेऊ शकतो. अरे सिंपल आहे, या हळू. अरे काहीच नाही, अरे बहुत आसान आहे. नाही त्याच्यावर बसा, आपोआप जसं करतो. सुमित चटकला ना काय. एवढे काय घाबरताय तुम्ही? मावळे 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 आपण हिरकणी घडू तर ते चांगला पॉइंट मिळाला. आणि हा कोण खाली बसून बसून उतरायला लागले बघा तिथे. आता कसं आहे माहितीये का, उलट जायचं म्हणलं तरी अडचणी. साळुंके साहेब पुढे रस्ता बंद आहे, चला परत. म्हणूनच इकडून आलो मी. डोंगराला टोस्ट नाही डेंजर टोस्ट आहे. सुमितच्या आवाज सुमित दुसरा सुमित दुसरा सुमितच्या आवाज आली. तेच म्हणलं तो माझ्यासारखा. हा जा तू खाली चंद्र. अर्धा चंद्र कुठला? या साईडला. चौदवी का चांद म्हणायचं त्याला आजपासून. चौदवी का चांद सुमितला जा. टेन्शन कसं खोटा खोटा असतोय बघ ना. आराम देऊ शकतो, माझा काही इश्यू नाही. चल तू चेअरमन पडले, चेअरमन पडले. हे थांबा रे, थांबा थांबा थांबा. एक्झोटिकाचं नाव खराब करू नका. एक्झो बॉइस अरे इकडून हे चांगले. काय शिवतर कुठे? टोचलं का, टोचलं का चांगले खाली टोचले का? बोल इकडून दे याला पकडा. परत वर सुमित
पुढचे ट्रिप आपण ट्रेक करू शकतो अशा प्रकारे एक्झो बॉयजनी हा डोंगर उतरलेला आहे. कसा बसत बसत सोसायटीची हिरकणी पहिलं कोण आलं जो पहिला निघाला तोच पहिला आला. हसत हसत म्हणून सिडनी पॉइंटला जायचं म्हटलं आणि येता येता मात्र सगळे रडत रडत आले. आमच्या सगळ्यांचे टी शर्ट तुम्हाला दिसत असतील काळ्या रंगाचे आणि नाही टी शर्ट लाल नाही झाले पण एका माणसाचे त्या काळ्या टी शर्टच्या मागची बाजू लाल झालेली आहे ते तुम्ही आम्हाला आम्ही तिथे गेल्यावर दाखवतो. तुम्हाला दाखवतो ती जागा कुठली जागा लाल झाली होती. बरं सांगायचा मुद्दा असा की आमच्या सगळ्यांचे टी शर्ट तुम्हाला आता दिसत असतील काळ्या कलरचे. तर या काळ्या कलरच्या टी शर्ट वरती डाव्या साईडला आमच्या टी शर्टवर एक लोगो आहे एक्झो बॉईज नावाचा. तर हा लोगो आमची एकात्मता दर्शवतो हे त्याचं प्रतीक आहे. तो आम्ही स्पेशली आमच्या या ट्रीपसाठी बनवलाय किंवा डिझाईन केलाय. सिडनी पॉइंट नंतर आता आम्ही आलो आहोत पारसी पॉइंट वर. तर माझ्या मागे त्या तिथे पारसी पॉइंट वरून तिथून दिसतो व्ह्यू. तर आपण तिथेही जाणार आहोत. त्याआधी म्हटलं जरा थोडस लिंबू सरबत प्यावं म्हणून इकडे विश्रामाला बसलोय. मित्रांनो आज आम्ही इथे पाचगणी मध्ये आलेलो आहोत. तर खास करून सांगायचं झालं तर माझ्या बाबतीत ही ट्रीप कुठून सुरुवात झाली याच्यासाठी एक हिस्ट्री आहे. ती 2 मिनिटात का होणार नाही पण मी तरी सांगायचा प्रयत्न करेन. तर मागच्या वेळेला आमच्या सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सनी म्हणजे 13-14-15 लोक असतील त्यांनी पवनाला काहीतरी म्हणजे एक नाईट स्टे असा एक प्लॅन केला होता. तर त्याच्यामध्ये काय झालं की आम्ही फार एक्सायटेड होतो त्यावेळेला आणि झालं असं की एक काही माझ्या पर्सनल कारणामुळे एकदम 11th hour म्हणजे ज्या दिवशी निघायचं आहे त्याच्या आदल्या 1 तासा अगोदर माझ्या काही पर्सनल रिझनमुळे मी कॅन्सल झालो आणि ते फार मला जिवाला लागलं होतं. म्हणजे त्यावेळेला असं वाटलं की बाबा माझ्या मित्रांबरोबर मला ते आस्वाद त्या आनंद घेता आला नाही त्यावेळेला. तर ही माझी खदखद बहुतेक ह्या सगळ्या लोकांना दिसली असेल त्यावेळेला. मग ह्यामुळंच त्या लोकांनी परत लगेच नेक्स्ट मंथमध्ये हा एवढा मोठा प्लॅन केला आणि त्याच्यासाठी जवळपास 25-1 लोकांनी सहभाग दाखवून ना त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स दिला की मग असं ठरलं की बाबा ह्या 25 लोकांनी आपलं महाबळेश्वरच्या पुढं तापोळा हे मिनी काश्मीर जे ठिकाण आहे तिथं आपण एक दिवस स्टे आणि बाकीचे काय असेल ते साईट सीन करत करत आपण एक ट्रीप अरेंज करू. मग त्या हिशोबानं जे प्लॅन झाला तो आज एज्युकेशन आपण करतो आणि एकदम चांगल्या पद्धतीने एज्युकेशन झालं. आमची गाडी 3 वाजता निघाली एक्झॉटिकावरून पण मधी काहीच्या कारणामुळं गाडी बंद पडली कारण त्याचं काहीतरी ABS डाऊन झालं. समज केले तर ते डाऊन झालं. मग परत दुसरी गाडी मागवावी लागली. मध्ये 1 तास थांबावं लागलं आम्हाला. 2 तास थांबावं लागलं. तर मध्ये आम्ही चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्यानंतर परत निघालो. अमितने सांगितलं की 3 वाजता ट्रीप आमची चालू झाली पण ऍक्च्युअली ट्रीप आमची काल संध्याकाळी 7 वाजता चालू झाली. 7-8 वाजता तरी सगळे गेटवर जमले होते आणि साळुंके सरांनी एक मस्त एक शिडी आणली होती ट्रीपला न्यायला आणि कोंबड्या वगैरे असा सगळा मोठा प्लॅन होता. थोडक्यात तो थोडा वाचला. आम्ही पाचगणीमध्ये एंट्री केली आणि नंतर कुठला सिंड्रेला पॉइंट होता तो बघायला सगळे निघाले. त्या सिंड्रेला पॉइंटला सर्वात पुढे कोण होतं सिंड्रेला पॉइंटला परत हे आमचे तरुण तुर्के आणि म्हातारे अर्के पुढे होते. सिडनी पॉइंट सिंड्रेला पॉइंट नाही सिडनी चुकला चुकला मागे घेतो मी. मूल म्हटलं की हे तरुण तुर्के पुढे जाऊ शकतो आपण का नाही. मग आम्ही परत निघालो आणि येताना पण ते पुढेच होते आणि म्हातारे अर्क. मी सगळ्याच ट्रीपला असतो. मला ना ट्रीप बद्दल विचारत नाही तर मला सांगतात की तुम्हाला यायचंय. मी आज पण अशी कुठली ट्रीप मिस केलेली नाही त्यामुळे काही टेन्शन नाही मला. त्यामुळे माझ्या सगळ्या ट्रीप एन्जॉय होणारच आहे. ऍक्च्युली हे मेरा फर्स्ट ट्रीप आहे
अलॉंग विथ माय के लेगेसी सोसाइटी फ्रेंड्स. अभी लेगेसी नहीं, अभी एक्सो बॉयज. एक्सो बॉयज, ओके. द नेम, लेटेस्ट नेम इज एक्सो बॉयज. सो आई एम रियली एक्साइटेड टू बी द पार्ट ऑफ दिस टूर. सो आई एम रियली एंजॉयिंग दिस ट्रिप. प्रॉब्लम क्या, सुबह सुबह मेरे को 3 बजे उठा दिया हम लोग. सो फिर भी इट वॉज वेरी एंजॉयबल. सो रास्ता भी कुछ नारियल पानी भी पिया. वो कौन सा पानी है सबको पता है. सो आई होप वी विल एंजॉय रेस्ट ऑफ द ट्रिप. पाचगणीचा पारसी पॉइंट बघून, तिथलं थंडगार लिंबू सरबत पिऊन आणि इथला नजारा पाहून आम्ही पुन्हा निघालो आहोत आमच्या बसकडे. तर चला आता डायरेक्ट नॉन स्टॉप तापोळा होपफुली. तापोळ्याला जाताना आम्हाला एक छोटासा घाट लागला मध्ये. त्या घाटात आम्ही थांबलो आहोत. त्या घाटातून या चिखली गावचा नजारा कसा दिसतो जरा बघा. आणि याच घाटात आम्हाला काही पाहुणे देखील भेटलेत. तर त्याच पाहुण्यांना कपिल खायला घालतोय. कपिलला जीवदया फार आहे. भूतदया. भूतदया. चिखली गावचा नजारा आपण मगाशी पाहिला. आता माझ्या समोर जो आहे तो आहे कोयना बॅकवॉटरचा नजारा. मंडळी, आम्ही फायनली पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशन वर, चौधरी रिसॉर्ट वर. उद्या जाताना ह्याच अवस्थेत जायचं. उद्या नाही, सोमवारी. अरे पटापट चला ना खाली तुम्ही. पोसला शेवटी. अरे संदीप कोंबड्या कुठे आहेत? हाय. काय रे कोंबड्या नाही घेतल्या? पहिले रूम बघून यायचे असं त्यांचं चालू. आणतो थांब.
ढोल बिल वाजवत नाही का कोणी? सत्कार करायला कोण नाही? ढोल तसे कुठे? हॅलो, फायनली रिस्ट. 8 तासाच्या कठीण परिश्रमानंतर आम्ही फायनली पोहोचलो आहोत आमच्या टाकोळा रिसॉर्टला. हा आहे आमचा डायनिंग एरिया. तर आम्ही आता पटकन फ्रेश होतो आणि चटकन जेवायला बसतो. मंडळी भेटूया टाकोळ्याच्या दुसऱ्या भागात, जिथे आपण चौधरी रिसॉर्ट, तिथली मजा, कोयना बॅक वॉटर्स आणि बरंच काही एक्सप्लोर करणार आहोत.